पारनेर तालुक्यातील अळकुटी व परिसरासाठी 5 KV क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर देण्याच्या मागणीला राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी तात्काळ मान्यता दिली आहे. जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दातेसर यांनी परिसरातील सरपंचांसह तनपुरे यांची राहुली कार्यालयामध्ये भेट घेऊन निवेदन दिले. या मागणीला तात्काळ मान्यता देत तनपुरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करत सदर काम 2 महिन्याच्या आत पूर्ण करणार असल्याचा शब्द दिलाय. अळकुटीला यापूर्वी आळेफाटा येथून व नंतर बाभुळवाडा येथून वीज पुरवठा होत होता, मात्र तो वीज पुरवठा अनेक वेळा खंडित होत होता. मात्र आता 3 KV ऐवजी 5 KV ट्रान्सफॉर्मर मिळाल्यामुळे पूर्ण दाबाने वीज पुरवठा होणार आहे. या आनंदाच्या बातमीमुळे अळकुटी व परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. यावेळी अळकुटीचे सरपंच डॉक्टर कोमल भंडारी, शिवसेना विभाग प्रमुख उजगरे, गारखिंडीचे सरपंच निवृत्ती चौधरी, कळसचे सरपंच राहुल गाडगे, शेरी कासारीच्या सरपंच स्वाती मुळे, पाडळीआळेच्या सरपंच अलका थोरात, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब धोत्रे, किरण शिंदे, माजी सरपंच भरतरी काने, भगवान शिंदे, अतुल माने, अशोक शिरोळे, चेअरमन शिवाजी गलांडे, कळसचे उपसरपंच हनुमंत लांडगे, ज्ञानदेव गाडगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. साधारणपणे वर्षाला 3-4-5 मोटरीला वर्षाला 20,000 रुपये बिल येत असतात. काय आता काय शेवटी हे सगळं चालवायचं म्हटल्यावरती फार आता आम्हाला कोळसा विकत घ्यायला पण पैसे नव्हते काही दिवसापूर्वी, कारण बाकीचे पण सगळं बंद होतं, कमर्शियल बंद सगळं, त्यामुळे वस्तू ठप्प झाल्यामुळं कोळसा भारत सरकारच्या खाली असतात, त्या ॲडव्हान्स पैसे द्यावे लागतात, तेव्हा ते कोळसा द्यायला मध्यंतरी साधारणपणे 15-20 दिवसाचा कोळसा स्टॉकमध्ये लागतो. मध्यंतरी अशी वेळ आली की 1-2 दिवसातच कोळसा स्टॉकवर आहे, सगळ्यांचं बाकीचं सोडून ते कोळशाकडेच पाठवा हे करा इतकी परिस्थिती झाली होती. काय बिलाच्या अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.